पंजाब नॅशनल बँकच्या ATM मध्ये टेक्निकल एरर आणून पैसे चोरी करणाऱ्या आरोपींना तहसील पोलिसांनी अटक केली आहे. तर पुढील कारवाई करण्याकरिता नागपूर शहरांमधील ज्या पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे ATM मधून पैसे काढून चोरी करण्याबाबतचे गुन्हे दाखल असतील किंवा तक्रारी प्राप्त असतील त्याबाबत तहसील पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तहसील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी पंजाब नॅशनल बँकेचं दारोडकर चौक या ठिकाणचं एक ATM सेंटर आहे. त्या ATM सेंटरमधून 5,200 रुपये कोणतरी अज्ञात चोरट्यांनी ATM मधून टेक्निकली फ्रॉड करून काढून पळून गेले होते. तशा प्रकारचे दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही 18/8/2022 रोजी CR नंबर 518/2022 कलम 380 IPC अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. आम्ही DB पथकाला दिलेल्या सूचनेनुसार आणि टेक्निकली केलेल्या तपासावरून परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासले. त्यानंतर आरोपी येणे जाण्याचे ठिकाणं सर्व प्रकारची माहिती घेतल्यानंतर DB पथकाने केलेल्या कामगिरीवरून दिनांक 18/8/2022 रोजी 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर आरोपींकडे केलेल्या चौकशीवरून त्यांनी स्वतःचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आज रोजी त्यांना न्यायालयामध्ये हजर करून पुढची कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. अटक आरोपी 3 असून त्यांची नावे, एक आरोपी राहुल राकेश सरोज वय 24 वर्षे राहणार जलशेरगंज पोलीस स्टेशन लालगंज जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश. आरोपी नंबर 2 संजय कुमार शंकरलाल पाल वय 23 वर्ष राहणार प्रयागराज. आरोपी नंबर 3 अशोक श्रीनाथ पाल वय 26 वर्ष राहणार प्रयागराज उत्तर प्रदेश. अशी 3 आरोपींची नावं असून आरोपींकडे केलेल्या चौकशीवरून असे सांगितले की ते यूट्यूबच्या मार्फतीने त्यांनी ATM मधून पैसे कसे चोरी करायचे याचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्याची माहिती प्राप्त केल्यानंतर त्यांनी लोखंडी पत्र्याच्या आधारे अशा प्रकारचा रॉड बनवून तो रॉड आणि ती चिप ATM च्या सेंटरमध्ये ज्या ठिकाणी पैसे विड्रॉल होतात अशा ठिकाणी ते चिप लावून जो कोणी व्यक्ती पैसे काढण्यासाठी ATM सेंटरमध्ये गेल्यानंतर लावलेल्या चिपमध्ये पूर्ण ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ज्यावेळी ATM ची पिन टाकून पैसे विड्रॉ होतील ते पैसे बाहेर न येता त्या चिपमध्ये लावलेल्या चिपमध्ये अडकून बसत असत. सदरची व्यक्तीचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल न होता ती व्यक्ती बाहेर निघून गेल्यानंतर ATM च्या बाहेर हे थांबून राहून जेव्हा व्यक्ती बाहेर गेली तेव्हा सदरचे चोर आतमध्ये घुसून त्यांच्या चिपमध्ये सदरचे पैसे बाहेर येत होते आणि ते पैसे घेऊन ते पळून जात होते. अशा प्रकारे त्यांची मोडस होती. नागपूर शहरामध्ये आरोपीकडून घेतलेल्या माहितीवरून आमच्या DB पथकाने नागपूर शहरामधील जवळजवळ 28 ठिकाणी अशा प्रकारची चोरी केल्याचे निष्पन्न झालेलं आहे. आरोपींना त्या सदरच्या ठिकाणी जाऊन ATM सेंटरमध्ये सगळी माहिती घेतली, तिथले CCTV फुटेज चेक करण्याचं काम आमचं सुरू आहे. तहसील पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे 2 गुन्हे आम्ही दाखल केले आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये नमूद आरोपींना आम्ही अटक करत आहोत. याद्वारे आम्ही नागरिकांना तसेच बँकिंग क्षेत्राला असे आवाहन करू इच्छितो की आपल्या बँकिंगमध्ये आपण बँकेच्या ATM मध्ये आपण सर्वप्रथम आपला CCTV फुटेज अपडेट असायला पाहिजे, सिक्युरिटी गार्ड असला पाहिजे. अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती जी अज्ञात व्यक्ती असून ATM सेंटरमध्ये जाऊन वारंवार ATM सेंटरमध्ये जाऊन काहीतरी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा पैसे न काढता ATM मधून वारंवार जाऊन येऊन परत येत असे अशा व्यक्तीवर लक्ष ठेवून त्यांची माहिती पोलिसांना दिली तर अशा लोकांना आपण थांबवू शकतो आणि असे प्रकारचे होणारे गुन्हे आपण थांबवू शकतो. याद्वारे आम्ही नागरिकांना तसेच बँकांना आवाहन करतो की आपल्या बँकेच्या ATM मधून किंवा आपल्या अकाउंटमधून अशा प्रकारचे फ्रॉड करून कोणी पैसे काढून चोरी झाल्याचं असेल तर आपण कोणत्याही प्रकारे घरी न थांबता आपण त्याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ दाखल करावी आणि असं त्याद्वारे आम्हाला अशा प्रकारे चोरी करणाऱ्या आरोपींवर सक्त कारवाई करू शकतो. धन्यवाद.